माती कशाला आणलीय? आपण बाप्पाचं विसर्जन केलं ना, मग त्याची आठवण म्हणून आपण माती आणतो. आणि म्हणूनच आपण या मातीची आरती करतो ना? हो. बरं कार्तिक, बस तुझ्यासाठी कॉफी करते. नाही नको, मी निघतो. अरे घे ना, किती वर्ष झालं माझ्या हातची कॉफी. नाही मला मला खरच नको, मी निघतो. तू चाललास पण? हो बाळा, बाप्पा तर गेले आपल्या घरी, मग आता मी पण निघतो. तू परत मला भेटायला येशील ना? हो येईन ना, नक्की. बर मुलींनो जा, हात पाय धुवून घ्या. आबरा. बाय बाय बाय. कार्तिक थँक यू, तू आलास. खर तर मी तुला थँक यू म्हणायला हवं. तू परवानगी दिलीस, स्वतःहून आमंत्रण दिलंस, म्हणून मी दीपिकाला भेटू शकलो, तिच्या बरोबर एन्जॉय करू शकलो. कार्तिक तुझी आणि दीपिकाची ताटातूट मला कधीच करायची नाहीये, ती माझी सुद्धा मुलगी आहे. मी कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणेच वागते, पण तू केव्हाही तिला भेटू शकतोस, तिच्याशी बोलू शकतोस. खरच? हो. बाप लेकीला वेगळं करेन इतकी दुष्ट नाहीये रे मी. मला माहितीये ना तुझं दीपिकावर किती प्रेम आहे, मला कळतंय तुमच्यातलं नातं, तुमचं प्रेम. थँक्यू, थँक्यू अगेन. कार्तिक सारखे सारखे आभार नको मानूस. दीपिका माझी मुलगी आहे आणि तुझी. येतो. बाप्पाची आठवण येते ना? हो ग, थोड्या वेळापूर्वी ती मूर्ती होती ना, पण आता नाहीये. पण बाप्पामुळे आपण चौघे एकत्र आलो, किती मज्जा आली ना. हो सॉलिड मज्जा आली. आपण कायमच एकत्र राहिलो तर किती मज्जा येईल. हो ना, पण आपले आई बाबा ऐकतच नाहीये. हो पण काल त्यांनी एकत्र पूजा केली आणि विसर्जन पण, म्हणजे ते एकत्र येऊ शकतील का आता? बाप्पालाच माहित, आपण बाप्पाला आपल्या घरी आणलं, तसंच बाप्पा आई बाबांना आपल्या घरी आणेल का? कार्तिकी हा बाप्पाचा प्रसाद आहे ना? हो. मग आपण पुन्हा एकदा त्याला आठवण करून देऊया. गणपती बाप्पा, आमच्या आई बाबांनी नेक्स्ट टाइम नक्की एकत्र आण, विसरू नकोस हा.